बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. उकाडी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची बिरसा फायटरची मागणी आहे. या मागणीचं निवेदन आम्ही आज शहादाचे तहसीलदार यांना दिलेलं आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात आणि या आपल्या शहादा तालुक्यामध्ये ज्वारी, कापूस, कांदा, मिरची, पपई अशा विविध पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि जावदा गावामध्ये एका 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. त्या कुटुंबांनासुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांचा चारा भिजलेला आहे, घरांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे, त्या घरांचा पंचनामा करण्यात यावा. जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना, इथल्या शहादा तालुक्यातील नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमची संघटनेची शासनाकडे मागणी आहे. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.